टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ट्रेन में सीट दिलाने के नाम पर यात्रियों से चाकू की नोक पर लूटपाट करने वाले दो आरोपियों को कल्याण क्राइम ब्रांच यूनिट 3 ने गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार शिव कुमार नाम का यात्री शुक्रवार को बिहार जाने के लिए कल्याण बुकिंग के ऑफिस के पास टिकट ले रहा था और उसी दरमियान दो युवक आए और उसे कंफर्म टिकट दिलाने की बात कही और ऐसा झांसा देकर उसे दोनों युवक उसे विद्या विहार ले गए। विद्या विहार ले जाने के बाद दोनों ने चाकू दिखाकर उससे लूटपाट कर ली। इस घटना की शिकायत यात्री शिव कुमार ने कल्याण GRP से की थी और यात्री की शिकायत मिलने के बाद कल्याण क्राइम ब्रांच यूनिट 3 ने CCTV के मदद से दोनों आरोपियों की तलाश शुरू कर दी। 12 घंटे के अंदर ही APIAS शेख की टीम ने मुंबई के नागपाड़ा से दोनों को गिरफ्तार कर लिया है। दोनों आरोपी मुंबई के कमाठीपुरा के रहने वाले हैं। एक का नाम नदीम शाह है और वहीं दूसरे आरोपी का नाम मुकेश बताया जा रहा है, जिन्हें अब कल्याण GRP के हवाले कर दिया गया है। काय सांगणार तुम्ही, आज दोन आरोपीला गिरफ्तार केला? दिनांक 30 जुलै रोजी रात्री 9:30 सुमारास दोन आरोपीची सरनामे नदीम शाह आणि मुकेश पिंपळीसकर असे दोघा इसमांनी यातील प्रवासी शिवकुमार यादव ज्याला उत्तर बिहार येथे जाण्यासाठी थांबला होता त्याला भूलथापा देऊन तुला आम्ही कुर्ल्यावरून गाडीत बसवून देतो, जागा करून देतो असं सांगून त्याला भूलथापा देऊन कुर्ला येथे नेलं कल्याण स्टेशनवरून आणि 10:30 सुमारास निर्जन ठिकाणी नेऊन त्याला कुर्ला येथे त्याच्याकडील सामानाची बॅग घेऊन चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची रोख रक्कम घेऊन तिथून जबरीने काढून पळून गेले होते। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री कैसर खालिद साहेब, माननीय DCP श्री मकानदार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनांनुसार तसेच आमचे गुन्हे शाखेचे प्रमुख PI श्री गजेंद्र पाटील साहेबांच्या सूचनांनुसार सुरू करून आम्ही ताबडतोब CCTV फुटेज खंगाळले व आमचे स्टाफ यांच्या बातमीदारांच्या मदतीने व बुद्धिकौशल्याचा वापर करून नागपाडा येथे ट्रॅप लावला। यातील नदीम शाह व मुकेश पिंपळीसकर हे दोन्ही आरोपी तिथे मिळून आले, त्यांना युनिट कार्यामध्ये आणून व्यवस्थित चौकशी केली। सदर गुन्हा त्यांनी केल्याची त्यांनी कबुली दिली व याच्यापूर्वी देखील नदीम शाह यांनी 18 एप्रिल 2021 रोजी अशाच प्रकारे CR नंबर 320 अन्वय जो कल्याण इथे दाखल असलेला रॉबरी 392 गुन्हा केल्याच्या कबुली केली। सदर गुन्ह्याचे फुटेज आणि इतर पुरावे असल्याने त्यांना पुढील तपास कामी आम्ही कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याने ते हँडओव्हर केलेले आहे आणि सदरचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेले आहे।